सध्याच्या धका या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष सुद्धा वेळ मिळत नाही आजच्या जगात आपल्या सगळ्यांचीच एक लाईफस्टाईल सेट झालेली दैनंदिन आयुष्यात आपला एक रुटीन बनला पण या सगळ्यातून आपल्या अशा काही सवयी आहेत ज्या आपल्यासाठी पुढे जाऊन खूप घातक ठरू शकतात जर का या सवयी अशाच राहिल्या तर तुमची वंशवेलही धोक्यात येऊ शकते म्हणजेच तुमचा स्पर्म काउंट सुद्धा कमी होऊ शकतो ज्यामुळे भविष्यात मूल होणं कठीण होऊ शकतं नमस्कार मी मयूर जेऊरकर आणि तुम्ही पाहत आहात अनसीन मराठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात काही अशा सवयी ज्या वेळीच बदलल्या नाही तर तुमचं वीर संख्या कमी होऊ शकते सवय नंबर एक टाईट जीन्स घालणे काळाप्रमाणेच आपल्या फॅशनमध्येही बरेच बदल झालेले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषांसाठी नेहमीच पायजमा धोतर लुंगी यांसारखे ढगळे वस्त्र आढळून येतात हे यासाठी की आपले टेस्टिकल्स म्हणजेच अंडकोश हे आपल्या शरीराच्या बाहेर असतात याचं कारण म्हणजे स्पर्म प्रोडक्शनसाठी शरीरातलं तापमान हे खूप जास्त असतं आणि बाहेर त्यांना योग्य ते तापमान मिळणं अपेक्षित असतं पण आपण फॅशनच्या नावाखाली ज्या टाईट जीन्स घालतो त्यामुळे टेस्टिकल्ससाठी उष्ण वातावरण तयार होतं आणि परिणामी स्पर्म रेट कमी होऊ शकतो यावर आता दोन उपाय आहेत एक तर पारंपरिक कपडे पुन्हा वापरायला लागणार नाहीतर थोड्या ढगळ्या पॅन्ट्स विकत घेणे सवय नंबर दोन लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणे कामाच्या किंवा गेम्स खेळण्याच्या तंदरीत आपण तासन तास मांडीवर लॅपटॉप ठेवून असतो थे। एवढ्या जास्त वापरामुळे लॅपटॉप गरम होतो आणि ही हीट आपल्या टेस्टिकलसाठी पोषक नसते ज्यामुळे स्पर्म काउंटवर परिणाम होऊ शकतो अगदीच एमर्जन्सी असेल तर हरकत नाही पण रोज रोज तासन तास जर लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करायची सवय जर तुम्हाला असेल तर ती आजच सोडा लॅपटॉपवर काम करताना टेबलचा वापर करा सवय नंबर तीन जंक फूड वीकेंड्सला जंक फूड खाणं आता नॉर्मल बनलंय आजच्या काळी याचं प्रमाण इतकं वाढलंय की बहुतांश लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली जगात सगळ्यात जास्त लठ्ठ लोक असलेल्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक काही आहे काही संशोधनांनी असे सुचवले आहे की बी एम आय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स वाढणे शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची हालचाल कमी होण्याशी संबंधित आहे लठ्ठपणाची समस्या जर दूर करायची असेल तर जंक फूड टाळून आहारात पौष्टिक पदार्थांना सामील करण्याची गरज आहे सवय नंबर चार चालण्याचा कंटाळा स्टॅनफर्डच्या एका स्टडीनुसार भारतीय लोकांना चालायला अजिबात आवडत नाही आणि कुठं ना कुठं आपण या गोष्टीला नाही ऐकत भाजी किराणा आणण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींना देखील आपण गाडी वापरतो एवढंच काय तर रनिंगसाठी जॉगिंग ट्रॅकपर्यंत पोहोचण्यासाठी पण आपण गाडी वापरतो एका नवीन स्टडीनुसार जे पुरुष सतत व्यायाम करतात जसे की सायकलिंग जॉगिंग धावणे चालणे त्यांचा स्पर्म रेट आणि स्पर्म क्वालिटी सुधारते यासाठी उत्तम आहारासोबतच गरजेचं आहे तर रोजचा व्यायाम सवय नंबर पाच सतत ताण तणावात राहणे आपल्या मानसिक आरोग्याचा परिणाम हा थेट आपल्या शरीरावर होत असतो सततचं काम आणि वर्कलोडमुळे ताण येणं साहजिक आहे पण या बाबतीत ताणतणावाचं नियोजन करणं महत्वाचं ठरतं सतत स्ट्रेस घेणं ही ग्लुकोकोर्टिकोइड कोर्ट नावाच्या हॉर्मोनला ट्रिगर करू शकतं ज्यामुळे टेस्टेस्टेरॉन आणि शुक्राणूंच्या उत्पादनाची पातळी कमी होऊ शकते जी वीर्य गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम करते आता हा स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करता येईल तर मेडिटेशन म्युझिक थेरपी वाचन यांसारख्या उपायांचा अवलंब करता येईल सवय नंबर सहा दारू सिगरेट आणि वेग वर्कलोड कमी करण्याकरिता बरेच लोक दारू आणि सिगरेटसारख्या व्यसनांचा आधार घेतात पण तात्पुरता आराम देणारे हे व्यसन पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतात हे बहुतांश लोकांना माहीत असूनही त्याचा फारसा परिणाम नाही दिसून येत दारू आणि सिगरेटमुळे शरीरातील टेस्टेस्टेरॉलची मात्रा कमी होते शिवाय यामुळे डी एन ए फ्रेगमेंटेशन झाल्याचंही दिसून आलं आहे याचसोबत शुक्राणूंची घनता कमी होण्याचा देखील धोका वाढतो वेप ज्याला आजच्या काळात ई सिगरेट्स या नावाने सुद्धा ओळखलं जातं जे तरुणांमध्ये खूप प्रचलित आहे त्यामुळे लैंगिक अवयवांपर्यंत रक्त पुरवठा होत नाही आणि नपुसकत्व येण्याची शक्यता वाढते पण याचे दुष्परिणाम टाळताही येऊ शकतात जर तुमच्यापैकी कोण या व्यसनांच्या आधीन गेला असेल तर एका योग्य त्या डॉक्टरच्या सल्ल्याने या व्यसनांपासून मुक्ती मिळू शकते मित्रांनो प्रॉब्लेम माहीत नसणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण त्याहूनही मोठा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम माहीत असून त्याचं सल्युशन न शोधणं वेळीत जर का या सवयी बदलल्या गेल्या तर याचे वाईट परिणाम टाळता येऊ शकतात व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अनसीन मराठीला